सो बेसिकली बाली ही जरी इंडोनेशिया मुस्लिम कंट्री असली तरी बाली आयलंड 87% हिंदू लोकांनी पॉप्युलेटेड आहे आणि इथे भरपूर हिंदू टेम्पल्स आहेत, भरपूर हिंदू डेटीज आहेत. पण दिस हिंदुइझम इज डिफरंट फ्रॉम इंडियन किंवा बाकी देशांमध्ये जे हिंदुइझम असतं, कारण इथे मोनोथिझम म्हणजे ऑल गॉड इज वन गॉड अशी मान्यता आहे. आणि ॲनिमिझम आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देव आहे असं मानतो. मग प्लांट्स असतील, रॉक्स असतील, ॲनिमल्स असतील, इवन थिंग्स फॉर दॅट मॅटर. या इंडोनेशियामध्ये बालीमध्ये अर्थात हिंदुइझम आहे, पण इंडोनेशियामध्ये इस्लाम धर्म, हिंदुइझम याच्या पलीकडे ख्रिश्चॅनिटी आणि बुद्धिझम असे चारही धर्म प्रेडॉमिनंटली लोकं पाळतात. आणि हे सगळे धर्मातली लोकं एकत्र हार्मनीने राहतात हे बघायला फारच भारी वाटतं. सो हे आहे द टेम्पल ऑफ सरस्वती. सरस्वतीबद्दल मी वेगळं सांगायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शी इज द गॉडेस ऑफ नॉलेज, म्युझिक, आर्ट. आणि या टेम्पलची खासियत अशी आहे की इथे ब्युटिफुल पॉन्ड आहे जिथे खूप सारे लोटसेस आहेत, पण आत्ता सध्या आपल्याला बघायला मिळत नाही आहे. पण इट मेक्स द होल टेम्पल, द होल एम्बियन्स हिअर मोर पायस अँड रादर मोर ब्युटिफुल. टेम्पलमध्ये आतमध्ये जाण्याची परवानगी नाही आहे, आपण डेटीला, गॉडेसला पाहू शकत नाही, पण बाहेरून अर्थात प्रे करू शकतो. आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाला एक ड्रेस कोड फॉलो करावा लागतो. सो इफ यू सी, सगळ्यांनी पर्पल कलरचे सरॉंग्स आणि फुल शर्ट्स घातलेले आहेत. सो मी आता उभी आहे बालीमधल्या सगळ्यात मोठ्या टेम्पलमध्ये ज्याचं नाव आहे पुरा अगुंगा बैसाखी. हे टेम्पल अर्थातच हिंदू टेम्पल आहे आणि इथे टुरिस्टला आतमध्ये जाण्याची परवानगी नाही देव्हाऱ्यामध्ये, पण आपण वरपर्यंत जाऊ शकतो. सो लेट्स गो अँड एक्सप्लोर इट. दीज आर सिम्बल्स जे गार्डियन्स आहेत इथल्या लोकांसाठी. आणि ह्या एरियामध्ये सॅक्रिफाईस होतं एप्रिलमध्ये जेव्हा मोठी सेरेमनी असते तेव्हा ह्या एरियामध्ये. आणि यू विल सी दीज सिम्बल्स एव्हरीवेअर, दे आर द गार्डियन्स. हे अशा पद्धतीने ऑफरिंग्स करतात. त्रिदेव यांचं मंदिर आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि लाईक ऑल इंडोनेशियन बालिनीज टेम्पल्स, आपण या टेम्पल्समध्ये नाही जाऊ शकत, फक्त बाली सिटिझन्स जे आहेत तेच जाऊ शकतात. पण वन्स इन अ इयर एप्रिलमध्ये जेव्हा फुल मून असतं तेव्हा एका मोठ्या सेरेमनीमध्ये हे डोर्स ओपन केले जातात आणि लोकांना दर्शनासाठी संधी मिळते. ॲट द सेम टाईम बालीमध्ये इतर रिलिजन्स फॉलो करणारे किंवा इंडोनेशियामध्ये इतर रिलिजन्स फॉलो करणाऱ्या लोकांनासुद्धा बालिनीज हिंदू लोक खूप हार्मनीने आणि खूप प्रेमाने वागवतात. त्यांची अशी मान्यता आहे की जगात सगळे रिलिजन्स एकत्र आनंदाने आणि हार्मनीमध्ये राहू शकतात. त्यांची अजून एक मान्यता आहे जी अशी आहे की गुड, चांगल्या एनर्जीजबरोबर बॅड एनर्जीज किंवा डीमन्स म्हणजे गॉड्सबरोबर डीमन्सनासुद्धा आपण तृप्त ठेवलं पाहिजे. त्यासाठी ते वेगवेगळे ऑफरिंग्स करतात. देवासाठीचं वेगळं ऑफरिंग असतं की जे घरांमध्ये किंवा घराच्या आत किंवा देव्हाऱ्यात ऑफरिंग्ज असतात, नैवेद्य ज्याला आपण म्हणतो. आणि डीमन्ससाठी ते दारावरती आणि रस्त्यांवरती वेगवेगळ्या ठिकाणी असे छोटे छोटे हट्स केले जातात, तिथे ऑफरिंग्स ठेवले जातात जे डीमन्सना तृप्त करण्यासाठी आहे, की त्यांनीसुद्धा तृप्त राहावं आणि आपल्यावरती त्यांच्यामुळे कुठलीही संकटं येऊ नयेत. सो बेसिकली दे बिलीव्ह इन कीपिंग एव्हरी वन हॅपी अँड पीसफुल अँड सॅटिस्फाईड, ऑल स्पिरिट्स फॉर दॅट मॅटर. इथे बालीला देखील आपल्यासारख्या चार कास्ट असतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि हे ब्राह्मण टेम्पल आहे. हे ब्राह्मण्स सहकुटुंब सहपरिवार येऊन
त्यांची पूजा करू शकतात. सो हे वोल्केनोच्या स्टोनपासून बनवलेली आहे संपूर्ण बिल्डिंग आणि सिमेंट नाही आहे अजिबात वापरलेला आणि 1000 मध्ये बनवलेलं आहे टेम्पल आहे. मी आता पोहोचली गोवा गजा या टेम्पलच्या ठिकाणी. इथे दोन टेम्पल्स आहेत खरं तर. हिंदू टेम्पल आहे अर्थात इथे बालीमध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांना पूजतात. त्याचबरोबरीने खाली एक बुद्धिस्ट टेम्पल आहे. बुद्धिस्ट टेम्पल कारण ते एका शेवटच्या अर्थक्वेकनंतर नुकसान झालं होतं आणि ते खाली खचलं गेलं आहे. सो बघूयात दोन्ही आर्किटेक्चर्समध्ये किती डिफरन्स आहे. आणि इथे सुरुवातीलाच सगळ्या डिवोटीजसाठी यु नो क्लेन्झिंग आहे. आपण स्वतःला प्युरिफाय करून आत मंदिरांमध्ये प्रवेश करू शकतो. इंडोनेशिया ही कंट्री 86% मुस्लिम कंट्री आहे जिथे प्रिडॉमिनंटली 86% इस्लाम धर्म पाळणारी लोकं आहेत. पण देर इज अ डिफरन्स इन बाली. बाली स्टेटमध्ये मोर दॅन 85% लोकं हे हिंदुइझम फॉलो करतात. तिथलं हिंदुइझम आपल्या भारतीय हिंदुइझमपेक्षा वेगळं आहे. सो बालीनीज हिंदुइझममध्ये दोन पद्धती आहेत. एक ॲनिमिझम, एक ॲन्सेस्टर वर्शिप म्हणजे पितृपक्ष, अर्थात ते बुद्धिझम देखील फॉलो करतात. आणि ॲनिमिझम बरोबरच इथे मोनोथिझम नावाचा एक प्रकार आहे. सो ॲनिमिझमचा अर्थ आहे की सगळ्याच गोष्टी, मग मनुष्य, प्राणी, प्लांट्स, रॉक्स, रिव्हर्स, अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना स्पिरिट, गॉड, ब्रेथ, बिलीफ हे सापडतं आणि त्या सगळ्याच गोष्टींना ते देवासमान पूजतात. आणि मोनोथिझम म्हणजे अ बिलीफ सिस्टम जिकडे ऑल गॉड्स आर वन, देर इज ओनली वन डेटी ही मान्यता आहे. पहिल्यांदा हे डिस्कवर केले गेले होते, स्पेशली द केव्ज. बुद्धिस्ट केव्ज कधी बनल्या असतील, कधी कोरल्या गेल्या असतील याचा अंदाज नाही आहे. पण अर्थात बुद्धिस्ट या केव्जमध्ये येऊन मेडिटेट करायचे. आपण खाली काही केव्ज पण पाहिल्या आणि बऱ्यापैकी स्ट्रक्चर जो आहे तो अर्थक्वेकनंतर डिस्ट्रॉय झाला. पण 1950s पुन्हा एकदा डिस्कवर केल्या गेल्या होत्या द टेम्पल. आणि द डच डिस्कवर्ड रिमेनिंग पार्ट ऑफ द टेम्पल. अँड येस, अँड वी कॅन स्टील सी हिंदू टेम्पल इंटॅक्ट. आणि अमिडस्ट ह्यूज डेन्स फॉरेस्ट. आणि बुद्धिस्ट मॉन्क्सना युजली अशाच फॉरेस्टमध्ये, रॉक्समध्ये मेडिटेट करायला आवडायचं. सो बुद्धिझम हा ह्याचा प्रसार इथपर्यंत झाला होता त्या काळात. वॉटरफॉलचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, ब्युटिफुल डेन्स फॉरेस्ट, या वातावरणात मेडिटेट करायला किती भारी वाटत असेल ना. सो अर्थात बुद्धिस्ट केव्ज आहेतच इथे. गणपतीच्या मूर्ती आहे, शिवलिंग आहे. हिंदुइझम अँड बुद्धिझम टुगेदर या पुरा गोवा गजा टेम्पलमध्ये बघायला मिळतं. पुरा म्हणजे टेम्पल, गोवा म्हणजे केव्ह आणि एलिफंट म्हणजे अर्थातच गजा म्हणजे एलिफंट विच इज गजानना. या इंडोनेशियामध्ये, बालीमध्ये अर्थात हिंदुइझम आहे पण इंडोनेशियामध्ये इस्लाम धर्म, हिंदुइझम याच्या पलीकडे ख्रिश्चॅनिटी आणि बुद्धिझम असे चारही धर्म प्रिडॉमिनंटली लोकं पाळतात. आणि हे सगळे धर्मातली लोकं एकत्र हार्मनीने राहतात हे बघायला फारच भारी वाटतं. सो दिस वॉज बिल्ट बिटवीन 8th and 10th century गोवा गजा टेम्पल.
आहे तानालोट या टेम्पलमध्ये, विच इज द साऊथ वेस्टर्न टिप ऑफ बाली आयलंड. आणि हे जे टेम्पल आहे माझ्या मागे, तुम्ही आय शो यू, दॅट इज द सी गॉड टेम्पल. आणि अर्थातच हे सुद्धा एक हिंदू टेम्पल आहे, आणि अर्थातच इथे फक्त लोकल्सला जाण्याची परवानगी आहे, आणि ती देखील फक्त फुल मूनला. सो आम्ही बाहेरून आस्वाद घेऊ शकतो की मौना काय असेल आतमध्ये याची कल्पना करू शकतो. पण इट्स ब्युटिफुल, कारण की आयलंडपासून एक छोटासा रॉक आहे बाहेर, आणि जेव्हा लो टाईड असतं तेव्हा आपण या रॉकवरती येऊ शकतो आणि हे टेम्पल पाहू शकतो.